संत बाळू मामाला मेंढ्या राग्य देवाला देवाचरण वंदून मी हळ्या मारू कुणाला कर्नाटक भागाला चिसनी सूर नगराला समान
दिवस पूर्वीच्या काळाला जंगल झाडीला सातळ माडीला सातव असणारे गंगा सुरामध्ये राहत होती तसतो त्यातर जाग्याला पाच महिन्याचा गर्भ गंगा सुरावंतीच्या पोटाला निरोप दिला पाहिजे आपल्या बापाला राजा धुरताला म्हणून करता तू विचार केला होता असणाऱ्या गंगा सुरावंतीनं तसा तो त्यातर जाग्याला सतीयुगाला कशावर निरोप द्यायचा बापाला कळवलं पाहिजे पाच महिन्याचा गर्भ माझ्या पोटाला राहिलेला आहे बरोबर आहे काही केलं होतं तसा तो असणाऱ्या गंगा सुरावंतीनं डोळ्याचं काजळ काढायला पळसाचं पान घेतलं होतं तसा तो त्यातर वेळेला पाच महिन्याचा गर्भ राहिलाय माझ्या पोटाला निरूप लागली होती लय त्या पळसाच्या पानावरती सतीयुगाला तसा तो निरूपलेल्या बरोबरीला पण पान कशानं जायचं बापाला निरूप कसा पोहोचायचा म्हणू करता त्यातर वेळेला हरिचंद्र वाऱ्याला लागली होती हाका मारायला आणि वाऱ्याच्या झुळकण ते पळसाच पान बर का सातू असणार पान त्या वाऱ्यानं निघून गेलो होता तसा तो त्यातर वेळेला भरारी मारून भरारी मारून राजा धुळताच्या वाड्याला असणार पळसाच पान बर का सातू असणाऱ्या वाऱ्याच्या धुळकानं येऊन पडल्या बरोबरीला पाहिलं होतं राजा धुळतानं तो जातर वेळेला वाचून लागला पाह्याला पाच महिन्याचा गर्भ राहिला माझ्या गंगा सुरावंतीच्या पोटाला आपला शेला मुंडास खाली झाला बर का सातव्या जगात तोंड लावायला आपल्याला जागा नाही राहिलेला म्हणून करता राजा धृत लागला होता विचार करायला तो जातर वेळेला काहीतरी पर्याय केला पाहिजे गंगा सुरावंतीचा असणारा पोटातला गर्भ मारून टाकला पाहिजे आपला शेला मुंडास खाली झालेला आहे सातू म्हणून करता राजानं विचार केला होता आपल्या घरवाड्याला तो जातर वेळेला पाच महिने
महिना पूर्ण झाला, सहावा महिना पूर्ण झालेला सहिला, सातव्या महिन्याला गंगा सुरावंतीला. सातवा पुणे काय केलं पाहिजे असणाऱ्या तो गंगा सुरावंतीला आपल्या लेखीला तो त्याचर वेळेला. आणि डोळे जेवान देवा, डोळे जेवान देवा, डोळे जेवान देवा, डोळे जेवान देवा. राजाच्या प्रधानांनी दिली होती जंगल झाडीला जायचं आणि साप सराडी चुईंगड्या मारायच्या बर का. सातू राजाने सांगितल्या बरोबरीला प्रधानाने राजाची गोष्ट ऐकला, निघून गेलो होता जंगल झाडीला. त्यावेळी साप सराडी चुईंगड्या लागलं मारायला, घेऊन आलो तर राजवाड्याला. राजाने त्याच विष काढलेला सहिला आणि त्या विषाच एक करंजाची दुर्डीने लाडवाची दुर्डी तयार केली होती. सातू दुर्दुर्ड्या तयार करायला राजाने विचार केला होता. तसा तो त्याचर वेळीला हंकळ कंकळ दाशी बोलवून घेतल्या. त्या वेळेला काम लागला दोन दाशींना सांगायला. तसा तो काय राहिलो होता सांगायला. जसा तो दाशी बोलवून घेतलं होता तसा तो त्याचर जागेला. जंगल झाडीला माझ्या गंगा सुरावंतीला सांगायचं, बापले या मायाळू, बापले दयाळू, तुझ्या बापानं तुला डोळे जेवण दिले म्हणायचं. तसा तो म्हणून गंगा सुरावंतीला सांगायचं, जेवण तिला द्यायचं. तसा तो त्याचर जागेला. दोन दुर्ड्या खाऊ घालायच्या, एक दुर्डी तुम्हा दोघींना न्यायची. जर ह्यातलं खावा म्हणली तिनं तर म्हणाय तू या बापानं सांगितले देव डोळे जेवण उष्ट करायचं नसतं. या बिन उष्ट केलं डोळे जेवण गंगा सुरावंतीला जे सांगितले म्हणून ह्यातलं आम्ही हात लावणार नाही म्हणून सांगायचं. रात्रभर तिला जागरण करायला व्हायचं. जागरण केल्यानंतर गंगा सुरावंती दिवस उगोपर्यंत मरून जाईल. तुम्ही माघारी या बरं का. कसा तो म्हणून राजाने सांगितल्या बरोबरीला तसा तो त्याचर वेळी. दाशीला काय केलं होतं त्याच वेळेला. राजाच्या आज्ञाप्रमाणे असणाऱ्या दाशी दोघीने दोन दुर्ड्या घेतल्या होत्या बरोबरीला तसा तो त्याचर वेळेला. चालल्या बागानी
महाकुबाईच्या नावायाचा हैव दरारा मायाकाच्या नावायाचा हैव दरारा त्या जंगल जाडीला तसातो निघून गेलव त्या गंगा सुरवंतीच्या जवळ सात तळा माडीला तो त्यातर वेळेला मारली गंगा सुरवंतीला धृताच्या लेकीला बाई ग तुझा बाप लय मयाळू बाप लय दयाळू तू या बापानं तुला डोळं जेवण दिलेलं आहे बरं का तू गंगा सुरवंतीला लागली होते सांगायला आनंदाच्या बरात गंगा सुरवंतीनं तो त्यातर वेळेला आनंदी आनंद झाला जीवाला गंगा सुरवंतीनं जसं विचार केला मनाला माझ्या बापानं मला डोळं जेवण दिलेलं आहे बरं का तू आनंदाच्या बरात तू असणाऱ्या दासीला स्वतः सातळाच्या माडीला त्या वेळीला गंगा सुरावंतीनं दोन दुरड्या ठेवल्या होत्या अगं ही दुरडी बी ठेवा म्हणली नाही नाही म्हणली ही तुझ्या बापानं उष्ट करू नको म्हणलं ह्या आमशासाठी एक्स्ट्रा दुरडी दिल्या अरे दोन दुरड्या तुझ्या यातला आम्हाला काय खाऊ नका म्हणून सांगितलं या आमचा आम्हाला शिल्लक जेवण बांधून दिलं या म्हणून करता तुला त्या सांगायला तसा तो त्या तर वेळीला माऊलीने विचार केला जशी दुरडी ती दोन दुरड्यातली सोडलेली असैला आणि लाडवाची दुरडी सोडली करंजियाची दुरडी सोडली होती तसा तो सोडल्या बरोबर गंगा सुरावंतीला असणाऱ्या दुरडीच्या वरच्या बाजूला काय लागलं होत दिसा त्या तर वेळेला चोरी पाताळे देवा चोरी पाताळे चोरी पाताळे माझ्या गंगा सुराला गंगा सुराया माझ्या सुरावंतीला घडीव वेळात रात्रीच्या वेळेला कोड पडलं पोटातल्या गरबाला कोड पडलं पोटातल्या गरबाला माता जाईल मरून जन्म कसा होणार जन्म कसा होणार बघा माऊलीला स्वप्नात गेला होता बोलेत बोलेत जाऊन होता सांगत सांगत सावली सावली
पोटातल्या गर्भाला विचार पडलेला सातवा विचार पडला होता जर आता या आपल्या मातेच्या बापानं डोळ जेवण दिलं आता जातो वेळेला आई माझी भोळी आहे डोळ जेवण खाणार आहे मरून जाणार आईला काहीतरी सांगितलं पाहिजे म्हणून देव तिच्या स्वप्नात गेलेला तसा तो पोटातल्या गर्भा असणारा तो लागला होता काय म्हणायला तर जातो सातच्या वेळेला माता माझी माऊली तुनव्या सारी धावली कृपची सावली आई तुला डोळ जेवण येते तुझ्या बापानं तुझी मया केलेली आई बरे का जर करता आलेलं जेवण तसा तो लागलो होता पोटातल्या गर्भा मातुसरीला सांगायला तर जातो जातरा जाग्याला आलेलं डोळ जेवण विषाचं आहे विषाची आधी परीक्षा घे एखाद्या कावळ्याला घाल एखाद्या शिमणीला घाल आणि मग तू खा जर विष असेल तर अमृताच्या दाडेनं खा विषाचं अमृत होतंय बरं का तसा तो मनुक्रेता गंगा सुरावंतीला लागलो होता सांगायला ऐकून घेतलं होतं गंगा सुरावंतीनं तो जातरा जाग्याला ज्याप्रमाणे वाळवी लागत्या तस त्या चोळी पात्राला भोक पडली होती बरं का तसा तो गंगा सुरावंतीने विचार केला जर आपण अन्न जवळ जेवण जर खाल्लं तर आपण नाही जगायचं त्यावेळेला हे जर कापड आपण अंगावर घेतलं कपड्याला कशी होल पडल्या तशी माझी शरीराला होल पडते विषारी जीवन आहे बरं का मुलाकडे तो गंगा सुरावंतीने विचार केला होता स्वतःच्या मनाला तो त्या वेळेला माऊलीनं त्या अंगावर न घेता समोरच्या झाडावर टाकलं
असणार समोरचं ओलं झाड तो ताजी पालवी फुटल्यालं झाड वटून गेलं होतं याचा साक्षांत पुरावा म्हणलं तर वटल्यालं ओलं झाड वटून जाते बरं का मुळकरते तो गंगा सुरावतीने विचार केला होता स्वतःच्या मनाला तो त्यातर वेळी या माऊलीने गा सोराया वंटीने गा चिमणी बुड टाकला चिमणी मरून गेली कावळा मरून गेला गंगा सुरावंतीने विचार केला त्याच वेळेला तो हे प्राणी मरून गेले म्हणल्या नंतर आपण सुद्धा असं मरून जाणार म्हणून करता त्याच वेळेला त्या गंगा सुरावंतीने काय केलं होतं त्या वेळेला तो आपल्या पोटातल्या गर्भाने सांगितलेल्या नियमाप्रमाणे काय केलं होतं तो त्याच वेळेला विषाच जेवाईन विषाच जेवाईन कशाला खाई तव खाई